हॅलो एवरीवन, आज आपण बघणार आहोत कचोरी। तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी कचोरी झालेली आहे। तर आजची कचोरी आहे मटरपासून बनलेली। तर पावसाचे दिवस चालू आहे तर चटर पटर व्हायलाच पाहिजे। तर पीठ बघा, मी गव्हाचं घेतलं आहे आणि मैदा घेतला आहे, दोन्ही हाफ हाफ घेतलेला आहे। तुम्ही फक्त मैद्याची केली तरी चालेल किंवा गव्हाची केली तरी चालेल। तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ओवा घेतला आहे थोडासा, ओव्याला चोळून टाकायचा आहे, क्रश करून टाकायचं आहे, म्हणजे स्वाद खूप छान येतो याचा। तर ओवा घेतला आहे, त्यानंतर कचोरी खस्ता होण्यासाठी थोडंसं आपण तूप टाकणार आहोत त्याच्यामध्ये। 2 ते 3 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे आणि पिठाला एकदम व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि पीठ थोडंसं आधीच आपण भिजून ठेवायचं आहे, म्हणजे कचोरी छान होणार। तर तूप टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर पाणी टाकायचं आहे थंड आणि पीठ बांधून घ्यायचं आहे। तर पिठाला कमीत कमी अर्धा तास तरी भिजून ठेवा आधी। घाई असेल तर 5 ते 15 मिनिटामध्ये करू शकता तुम्ही। पीठ भिजून ठेवले मी, आता आपण आतमधलं फिलिंग बनवून घेऊया सारण। तर तेल घेतलं आहे बघा थोडंसं, त्यानंतर जिरे घेत आहे। जिरे चांगले तडतडले की हिरव्या मिरच्या टाकल्यात, हिरव्या मिरच्या 2 ते 3 घेतल्यात। तुम्ही जसं तिखट खाता तशी मिरची घ्या। थोडंसं आलं घेतलं आहे आणि थोडंसं लसूण घेतलं आहे, म्हणजे लसूण खात नाहीत त्यांना नाही टाकलं तरी चालेल। आणि मटर घेतलेत बघा, त्यानंतर धणे घेतलेत 1 चम्मच धणे। आता सर्व थोडंसं 1 ते 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचे तेलामध्ये। मटर लगेच होतात आणि जास्त वेळ आपण गॅस फुल वगैरे केलं तर ते फुटतात पण। तर बघू शकता एकदम छानपैकी झालेत। आणि थोडंसं मी आमचूर पावडर टाकत आहे त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ। आता सगळं सारण थंड झालं आहे मिक्सर जारमध्ये। थोडंसं जाडसर ठेवायचं आहे सारण, असं आपण वाटून घेणार आहोत। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, बंद चालू करून थोडंसं फिलिंग जाडच ठेवायची बघा, जास्त बारीक नाही केलेलं मी। तर आपलं सारण रेडी झाले आणि पीठ पण आपण भिजून घेतले, ते पण एकदम मस्त झाले बघा। आता थोडंसं त्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि कचोऱ्या ज्या आहेत खस्ता होण्यासाठी, त्या थोड्याशा जाडसरच ठेवायच्यात, जास्त बारीक नाही, म्हणजे असं पातळ वगैरे नाही करायच्यात। आणि जसा तुम्हाला आकार हवा आहे तशा करा, छोट्या मोठ्या मीडियम साईजमध्ये। तर बघू शकताय तुम्ही, तर छोट्या मी एकसारख्या बनवून घेतल्यात। 1 ते 2 चम्मच त्याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे बघा। आणि आपण जसं पराठे बनवतो किंवा पोळी बनवतो तसं बंद करून घ्यायचे आणि उरलेलं जे वरचं पीठ असतं त्याला पुश करायचे। तर अशाच प्रकारे सर्व कचोरी बनवून घेतल्यात मी। आता तळून घेऊया। सर्व कचोरी माझ्या बनून झालेल्या आहेत। तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि तळवण्याला भरपूर वेळ लागतो। आपण जेवढं छान बारीक एकदम मीडियम गॅस करून तळवलं तेवढ्या त्या खस्ता राहतात आणि जास्त दिवस राहतात आणि एकदम व्यवस्थित अशा होतात। किंवा आपण गॅस फुल करून तळलं तर व्यवस्थित होत नाहीत, खस्ता होत नाही आहेत। तर गॅस एकदम कमी मीडियम करून दोन्ही बाजूंना एकदम खरपूस अशा तळून घ्यायच्यात। तर बघू शकताय तुम्ही कलर किती छान आलेला आहे, एकदम मस्त झाल्यात। कलर पण छान झाला आहे आणि सुगंध पण भारी येतो आहे। तर एकदम भारी कचोरी झाली आहे। पावसाचा सीझन चालू झाला आहे तर वेगवेगळ्या रेसिपी बनवून खा। आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघा अशाच प्रकारे सर्व कचोरी बनवून घेतल्यात मी। तुम्हाला एक कचोरी तोडून दाखवते, एकदम खस्ता झाली आहे। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।